नाणार जगाच्या नकाशावर हे गाव कधी प्रसिद्धीला येईल असं कधी कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण सध्या हे गाव चर्चेत आहे ते जगातील सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पामुळे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीच्या शेवटच्या टोकाला बसलेले हे गाव रिफायनरी प्रकल्पाला असलेल्या विरोधामुळं सध्या चर्चेत आलंय. पाहूयात एक रिपोर्ट. जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प ज्या भागात येतोय तो भाग म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा पश्चिम किनारपट्टीचा भाग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या याच खाडी किनाऱ्यावर जगातील सगळ्यात मोठी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं सरकारी कागदपत्र रंगायला सुरुवात झाली आहे. भूमिगतात ना या आमची आई जी विकून आमका पैसा देता म्हणतो आमका पैसा नको आमची भूमी आमका हवी दुसरा आमका काही एक नको ह्या होतात नाही करपल्प आमका नको तुम्ही पाठी हटवा खाई न्यावा ह्याच आमचा सांगणार दुसरा आमका काही एक नको. ज्या ठिकाणी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे त्या गावात आणि त्या गावातील माणसं इथल्या निसर्गावरच अवलंबून आहेत. गावातील जवळजवळ प्रत्येक घरात तुम्हाला आंबा व्यवसाय पाहायला मिळतो. नाणार हा भाग राजापूर मध्ये येत असला तरी खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर म्हणजे हाकेच्या अंतरावर देवगड असल्यानं इथला आंबा हा देवगड हापूस म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाणार परिसरात तब्बल 3000 एकरावर सध्या आंबा काजू बागायती आणि शेतीचं क्षेत्र आहे. ह्या रिफायनरीसाठी जो विषय त्याने मोठी सर्वात मोठी जेटी ही गिरियेला उभारणार आहे आणि गिरियेला मोठी जेटी उभारल्यानंतर तिथूनही जी पाईपलाईन येणार आहे क्रूड ऑइलची मला ती पाईपलाईन त्याच समुद्रामार्गे आपल्या ह्या रिफायनरीच्या तंबूपर्यंत येणार आहे आणि होणारा फ्रेश जो त्यांचा ऑइल आहे तो सुद्धा त्याच मार्गाने पुन्हा जाणार आहे. जे पाईपलाईन त्या खाडीतनं जाणार आहे ती खाडीची रुंदी बघितली आपण त्या खाडीची रुंदी किंवा त्या खाडीची लांबी जर बघितली तर या पाईपानेच ती खाडी पूर्ण भरणार आहे म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा मच्छीमारी होणार आहे. लागवडी झालेलं आणि लागवडी योग्य क्षेत्र हे बरंच आहे आणि शेतकरी आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे लागवड करतोय मग त्याला तुम्ही त्या ह्याला पूरक असे व्यवसाय जर इथे आणलं तर त्याला लोक स्वागत करतील. पण सरकार जो काही प्रकल्प आणतोय त्याच्यामुळे जे प्रदूषण होणार आहे आणि त्यात शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये जरी पैसा जरी आता एखादी मिळाला तरी ते कायमचं त्यांचं जे होतं हे जमीन आहे ती जाणार आहे. अवघ्या 10 किलोमीटरवर जगातील सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प लादला गेलाय. असं असताना जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी इथं लादून सरकार नेमकं साधतंय काय असा सवाल मच्छीमार करतायत. सगळा आपल्या एक्सपोर्ट ओरिएंटेड जर ॲग्रिकल्चरमध्ये किंवा फिश ॲक्वाकल्चरमध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड जे काही बिझनेस असतील ते सर्व आपल्या नाणारमध्ये उपलब्ध असताना ही जी रिफायनरी येते औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि तो कायम राहणार. मच्छीमारी हाच एकमेव आमचा उपाय आहे आणि तो पूर्ण या रिफायनरीमुळे संपणार आहे म्हणून